मागच्या काही वर्षांपासून उत्तर महाराष्ट्रातील दोन नेते भिडले आहेत तुम्ही बरोबर ओळखलंत आम्ही भाजप नेते गिरीश महाजन आणि सध्या राष्ट्रवादीत आणि पूर्वी भाजपात असलेल्या एकनाथ खडसे यांच्याविषयी बोलतोय आता खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय गिरीश महाजनला आम्ही वर आणण्याचा प्रयत्न केला नाहीतर गिरीश महाजन वडिलांच्या पेन्शनवरच जगला असता असं खडसे यांनी म्हटलंय त्यामुळे आता पुन्हा एकदा महाजन खडसे वाद उफाळून आलाय हे चालू असताना हाच प्रश्न पडला असेल की एका पक्षात खांदाला खांदा लावून काम करणारे हे दोन नेते एकमेकांचे वैरी कसे बनले चला तर मग आज जाणून घेऊया महाजन खडसे यांच्यातला वाद राजकारणातल्या प्रत्येक अपडेटसाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा या दोन नेत्यांमधील वाद जाणून घेण्याआधी तुम्हाला या दोन नेत्यांची पार्श्वभूमी जाणून घ्यावी लागेल खरं तर देशात भटजी आणि शेटजी अशी ओळख असणारा भाजप पक्ष स्वतःची पायमुळं रोवत होता तेव्हा तळागाळातील तरुणांना पुढे आणण्याचं काम भाजपकडून गोपीनाथ मुंडे करत होते त्याच काळात खडसे आणि महाजन हे नेते पुढे आले एकोणीसशे नव्वद ला खडसे हे पहिल्यांदा मुक्ताई नगर आमदार झाले तर एकोणीसशे पंच्याण्णव ला महाजन हे जामनेर मतदारसंघातून आमदार झाले त्याच वेळी भाजप हा पक्ष महाराष्ट्रात शिवसेनेसोबत सत्तेतही आला आणि पक्षातील सर्व समीकरण जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात स्वतःची ताकद वाढवली तर गिरीश महाजन यांचं खडसे यांनी हळूहळू पक्षात आपली जागा बनवली त्यानंतर त्यांची गणना पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये होऊ लागली परंतु दोन हजार सहा मध्ये भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या अकाली निधनानंतर भाजपमध्ये वारं फिरू लागलं पक्षात वरिष्ठ नेत्यांपैकी असलेल्या मुंडे आणि गडकरी यांच्या देशात पक्षातील वर्चस्वाचा सुप्त संघर्ष सुरू झाला हा संघर्ष सुरू असतानाच देशाच्या राजकारणात मोठे बदल होत होते दोन हजार नऊ ला देशात नरेंद्र मोदी यांच्या पर्वाला सुरुवात झाली पुढचे पंतप्रधान हे मोदीच असणार असे बोललं जाऊ लागलं त्यानंतर भाजपची पक्षांतर्गत गणित पुन्हा बदलली आणि दोन हजार चौदा ला तर भाजपात मोठा बदल दिसून आला महाराष्ट्रात भाजपात खडसे गडकरी मुनगंटीवारांसारखे वरिष्ठ नेते असतानाही मोदींनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या तरुण आणि नव्या चेहऱ्यावर विश्वास दाखवला इथूनच नादभाऊंच्या नाराजीला सुरुवात होते जेव्हा वरिष्ठ नेत्यांना डावलून फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यात आलं तेव्हा फडणवीसांना काही प्रमाणात पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागला आणि त्याच वेळी फडणवीस यांनी पक्षातील विश्वासू नेत्यांना जवळ करत टीम देवेंद्र लॉन्च केली या टीम मध्ये गिरीश महाजन हे मुख्य सहकारी होते याच काळात त्यांना पक्षाचे संकट मोचनही म्हटलं जाऊ लागलं महाजन यांच्यावर फडणवीस यांनी मोठ्या जबाबदाऱ्याही दिल्या त्यामुळे पक्षात आणि जिल्ह्यात महाजन यांची ताकद वाढू लागली इकडे नवीन फळे उभी राहत असतानाच खडसे मात्र मीच वरिष्ठ किंवा मीच ज्येष्ठ या आविर्भावात होते परंतु खरी बाजू पलटली ती खडसेंचं नाव एका भूखंड घोटाळ्यात आल्यानंतर फडणवीस सरकारच्या काळात खडसे हे महसूल मंत्री होते दोन हजार पंधरा मध्ये भोसरी येथील एका भूखंड घोटाळ्यात त्यांचं नाव आलं त्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि खरी वादाची ठिणगी इथूनच पडली घोटाळ्यात नाव आल्यानंतर माझा पक्षांतर्गत लोकांनीच गेम केला असं खडसेंना वाटू लागलं यामध्ये महाजन यांना टार्गेट करण्यात आलं इकडे खडसेंच्या राजीनाम्यानंतर पालकमंत्री पद हे महाजन यांच्याकडे आलं आणि इथूनच जळगाव जिल्ह्यातील खडसे महाजन संघर्षाला सुरुवात झाली जिल्ह्याचं पालकमंत्री पद महाजन यांना मिळाल्यामुळं त्यांची ताकद दिवसेंदिवस वाढत गेली त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व मिळवलं तर फडणवीसही महाजन यांच्यावर विश्वास टाकतच गेले त्यामुळे महाजन हे फडणवीसांच्या जवळजवळ जाऊ लागले तर याच वेळी खडसे हे पक्षापासून दूर जाऊ लागले जिल्ह्याच्या राजकारणातही खडसे आणि महाजन यांच्यात उभी फूट पडली खडसेंना दिवसेंदिवस पक्षात असुरक्षित वाटू लागलं ला। बरेचदा त्यांनी माध्यमांसमोर येऊन मुख्यमंत्र्यांसह भाजप नेत्यांवरच टीका केली तसेच त्यांनी महाजन यांच्यावरही वैयक्तिक पातळीवर टीका केली त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका लागल्या त्यामध्ये खडसेंचे तिकीट कापण्यात आले त्या जागी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना संधी देण्यात आली परंतु या निवडणुकीत रक्षा खडसे यांनाही पारंपारिक मतदार संघ असून सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला खडसे यांचा पक्षातील नेत्यांविषयी असलेला रोष चांगलाच आला आणि त्यांनी नाराजी व्यक्त करत भाजपची चाळीस वर्षांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या सर्व काळात महाजन यांनी जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात आपली ताकद चांगलीच वाढवली होती तर दुसरीकडे खडसेंचं वर्चस्व हे कमी कमी होत चाललं होतं खडसे यांनी जरी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला असला तरी त्यांच्या रक्षा खडसे या भाजपच्याच खासदार आहेत त्यामुळे त्यांना राजकीय निर्णय घेताना किंवा कोणतेही काम करताना महाजनांचा सल्ला घ्यावा लागेल त्यामुळे सध्याच्या घडीला तरी हा वाद लवकर मिटेल असं काही वाटत नाही परंतु भाजप सारख्या सुसंस्कृत पक्षात काम करणाऱ्या नेत्यांचे शाब्दिक युद्ध महाराष्ट्राला रोज पहावे लागत आहे तुर्तस या बातमी तितकंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सरकार मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका